वार्ता नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं। पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार येथील कऱ्हा नदीवरील साकव पूल व काळा ओढा रस्त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे व राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे। नाझरे कडेपठार येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी अतिमहत्त्वाचा असलेला कऱ्हा नदीवरील साकव पूल ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता। तरी देखील पर्यायी मार्ग नसल्याने शाळकरी विद्यार्थी या पुलावरून धोकादायक प्रवास करत होते। याचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिला। महाराष्ट्र वार्ताने सुद्धा याबाबत बातमी प्रसारित केली होती। याची दखल घेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांना या पुलाची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली। यानुसार सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी अहवालाद्वारे सदरील साकव पुलाची दुर्दशा खासदार सुप्रियाताई सुळे यांना सांगितली। विद्यार्थी व ग्रामस्थांच्या अडचणींचा विचार करून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यामार्फत अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देऊन निधीची तरतूद केली। माळशिरस, नायगाव, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, रानमळा, नाझरे सुपे, नाझरे कप, कोळविरे परिसरातील ग्रामस्थांचा मार्ग सुकर होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व जाहीर आभार व्यक्त केले। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीच्या समस्येबाबत ही हा पूल खूप महत्त्वाचा आहे। नाझरे धरणा काही करणारी पूल या ठिकाणी अतिवृष्टीच्या काळामध्ये वाहून गेला होता आणि हा वाहून गेलेला पूल त्या ठिकाणी असणाऱ्या माळशिरस, पिंपरी, नाझरे सुप, नाझरे कप्प, पांडेश्वर, रानमळा आणि कोळविरे या गावांना जोडणारा महत्त्वाचा पूल आणि त्याचबरोबर काळ्या ओढ्यापर्यंत जाणारा रस्ता या सर्व कामासाठी या बारामतीची लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या तालुक्याचे भूमिपुत्र संभाजीराव झेंडेसाहेब यांच्या पाठपुराव्याने अजितदादांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि 4 कोटी रुपयाचा हा निधी या नाझरे आणि नाझरे परिसरातील दळवळण साजरा असणारा पूल आणि या रोडसाठी महत्त्वाचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे आणि या संदर्भात स्वतः ताईंनी त्या ठिकाणी सांगितलं की या पुलासंदर्भात 4 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि या विकास निधीमुळे नाझरे आणि नाझरे परिसरातील सर्व लोकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या संदर्भात मी खासदार साहेबांचं, संभाजीराव झेंडे साहेबांचं आणि अजितदादांचं या ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। ताज्या बातम्या, गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा। महाराष्ट्र वार्ता